2000 हेक्टर गाळपेर क्षेत्रावर चारा उत्पादनाचं केलं नियोजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। कपाशीवर केल्या जाणाऱ्या संशोधनातून उत्पन्न वाढीचे प्रयत्न व्हायला हवेत, वस्त्रोद्योग समितीचे सचिव अजित चव्हाण। आणि राज्यात सुरू झाल्या 171 अवजार बँका। नमस्कार, मी निलिमा सोनार, कृषी वार्ता बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्त। दुष्काळाशी सामना करण्यासाठी राज्याकडून 3000 कोटींची तरतूद करण्यात आली असून केंद्र शासनाकडे 7522 कोटींचा प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर महत्वाच्या निर्णयांची माहिती देताना ते बोलत होते। जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वनविकास केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन विकास योजना वगैरे योजनांमधून चारा उत्पादन घेतलं जाणार आहे। याशिवाय गाळपेर क्षेत्रात चारा उत्पादनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे, तर राज्यभरात सुमारे 2000 हेक्टर गाळपेर क्षेत्र शोधून त्यावर चारा उत्पादन घेतलं जाईल। आवश्यकतेनुसार चारा छावण्या देखील सुरू करण्यात येतील। दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांचं जिरायत, बागायत आणि बहुवार्षिक पिकांचं 85,66,367 हेक्टर क्षेत्र बाधित झालंय। अधिक पडताळणी केल्यानंतर त्यामध्ये वाढ करण्यात येईल। तसंच पशुसंवर्धनासाठी पाणी आणि चारा, रोह्याची कामं वगैरे सर्व उपाययोजनांना सुरू केलं जाईल, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। कपाशीवर केल्या जाणाऱ्या संशोधनाचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांना मिळवून देत त्यातून त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असं मत केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाच्या वस्त्रोद्योग समितीचे सचिव अजित चव्हाण यांनी व्यक्त केलं। भारतीय कृषी संशोधन परिषद आणि कापूस तंत्रज्ञान संशोधन विषयक केंद्रीय संस्था सिरकॉटच्या 95व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते। भारत जगातल्या पहिल्या क्रमांकाचा कापूस उत्पादक देश आहे, याचा आपल्याला अभिमान असायला हवा, मात्र त्यासोबतच उत्तम दर्जाच्या कपाशी उत्पादनासाठी अधिक संशोधनाची गरज आहे, असं मत चव्हाण यांनी व्यक्त केलं। सिरकॉटचे संचालक डॉ पीजी पाटील यांनी यावेळी संस्थेच्या आजवरच्या कामांची माहिती दिली, तसंच पुढच्या 10 वर्षात संस्था कुठले प्रकल्प राबवणार आहे हेही स्पष्ट केलं। या कार्यक्रमाला विविध कृषी संशोधन संस्थांचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। राज्यात शेती अवजार बँकांचा विस्तार करण्यासाठी पुणे कृषी विभागानं चालना दिली। आतापर्यंत 171 बँका तयार झाल्या आहेत। कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी अवजार बँकांची संख्या वाढवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत। शेतकऱ्यांच्या अवजार बँका सुरू करण्यासाठी गेल्या वर्षी 25 कोटी रुपये अनुदान कृषी विभागानं दिलं, तसंच पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी या योजनेसाठी जास्त उत्सुक होते, त्यामुळे काही जिल्ह्यात 12 ते 14 बँका उभारायला, तर अवजार बँका उभारण्याची इच्छा अनेक शेतकरी गटांची असते, मात्र त्यासाठी किमान 60% गुंतवणूक आधी करावी लागते, त्यामुळे उर्वरित 40% अनुदान शासनाकडून मिळतं, असं सूत्रांनी स्पष्ट केलंय। हवामानातील बदल, अवेळी पाऊस यामुळे राज्यातील फळबाग धोक्यात येत आहे। महाराष्ट्रात लागवडीखाली असलेल्या अंजीर जातीचा टिकवण क्षमतेचा अत्यल्प कालावधी आणि कमी साखरेचं प्रमाण लक्षात घेता प्रक्रिया करून सुके अंजीर करण्यासाठी अडचणी येत आहेत। हे लक्षात घेता सुक्या अंजिरासाठी जगप्रसिद्ध चांगली टिकवण आणि क्षमता असलेल्या कॅलिफोर्निया गोल्डन आणि कॅलिफोर्निया मिशन या दोन जाती भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली। यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारनं कॅलिफोर्निया इथल्या बुर्सी डेव्हिस विद्यापीठाला पाठवला आहे। आता पाहूयात बाजारभाव। जाणून घेऊया पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत, निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत। वांगी किमान दर 600, कमाल दर 1800, कोबी 300-700, घेवडा 1500-3000, बीट 400-1000,
गाजर 800-3500, काकडी 1000-2500, डाळिंब 500-2000, स्ट्रॉबेरी 6000-90000-8000 आणि कलिंगड 500-1000. बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in आणि www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. आता पाहूयात हवामान वृत्त. नमस्कार, घेऊया राज्याच्या हवामानाचा आढावा. गेल्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. पावसाचा आणि तापमानाचा अंदाज. कोकणात 5 आणि 6 डिसेंबरला, विदर्भात 8 डिसेंबरला, तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दिनांक 5 ते 8 डिसेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर इतर दिवशी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच तापमानात फारसा बदल संभवत नाही. पाहूया शेतकरी बांधवांसाठी हवामान आधारित सल्ला. राज्यात अनेक ठिकाणी तापमान 10 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्यामुळे जनावरांच्या गोठ्यामध्ये व कुक्कुटपालनात उबदार वातावरण राहील याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास शेतकऱ्यांनी तिथे जास्त वाटचे बल लावावे. ढगाळ वातावरणाची शक्यता लक्षात घेऊन भाजीपाला पिकावरील रस शोषणार किडीच्या नियंत्रणासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 SL 3 ml प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कापसीच्या वेचणीच्या वेळी क्षेत्रामध्ये खुडासह समूळ झाडाची काढणी करून खोल नांगरट करावी व काढलेल्या पचाटाचे जाळून नष्ट करावे. ऊस काढल्यानंतर हुमणीच्या नियंत्रणासाठी खोल नांगरट करावी. तसेच भाजीपाला पिकावरील रोग नियंत्रणासाठी कार्बेंडेझियम 10 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कोकणात रबी हंगामातील भात, रबी सूर्यफूल व रबी उन्हाळी भुईमूंग लागवडीसाठी शेताच्या पूर्वतयारीची कामे हाती घ्यावीत. आंबा पिकावर करपा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून प्रादुर्भाव आढळून आल्यास नियंत्रणासाठी थायोफिनेट मिथिल व 1% कार्बेंडेझियम 1 ग्रॅम प्रति 1 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मध्य महाराष्ट्रात केळी पिकावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी रोगग्रस्त पानांचा भाग किंवा पाने काढून जाळावीत. पक्व झालेल्या नाचणी व भात पिकाची काढणी करून मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मराठवाड्यातील रबी भुईमूग पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. मका पीक, रबी ज्वारी पिकावरील लष्करी अळीच्या व्यवस्थापनासाठी 12.6% थायोमिथोक्झॅम आणि 9.5% लॅम्डा सायहॅलोथ्रिन 50 ml प्रति एकर या प्रमाणात फवारणी करावी. पूर्व विदर्भात कांदा पिकाची रोपवाटिका गादी वाफ्यावर तयार करावी. पश्चिम विदर्भात रबी ज्वारी व मका पिकास पाण्याच्या उपलब्ध साठ्यानुसार पिकाच्या नाजूक अवस्थेत सुरक्षित ओलीत द्यावे. सुरक्षित ओलिताखाली करडई पिकास अंतर्मशागत करावी. गरज पडल्यास एक निंदन करून तण व्यवस्थापन करावे. धन्यवाद. आता जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 33, किमान 24. पुणे 30-14. नागपूर 29-13. औरंगाबाद 30-14. सोलापूर 30-17. आणि नाशिक कमाल 29, किमान 15. हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imd.gov.in आणि www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला आपण भेट द्या. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार.